लाइट्स कैमरा पर बैकग्राउंड वाला का खास नहीं पर ठीक है रियल लग के किया एक्शन हेलो वेलकम टू विशास किचन आणि आज आपण इथे छान नवीन रेसिपी पाहणार आहोत चीज केक तर मी त्यासाठी आणलेला आहे पिन्स बेरीचं चीज केक मिक्स आणि खूप सुंदर केक होतो मी करून पाहिलेला आहे तर आज आपण ते करूया कोणी पाहुणे येत आहेत काय येत आहेत आपल्याला घाई घाई मध्ये काहीतरी एक छान मस्त स्पेशल स्वीट डिश करायची आहे तर आपण ती करू शकतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला आहे बिस्किट क्रम्स आहेत हे आणि आपणही असंच करू शकतो बिस्किट क्रम आहे नंतर ह्याच्यात बटर आहे बटर आपण आपलं घ्यायला लागेल आपल्याला दूध लागेल दूध साधारण 2 कप आणि ह्याच्यामध्ये जे हे चीज पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये आयसिंग शुगर मिक्स आहे आता आपण रेसिपी सुरू करत आहोत खूप रिच केक असल्यामुळे ना ह्याच्यात भरपूर बटर चीज मिल्क असंच सगळं राहणार आहे आता आपण ह्या जे बिस्किट क्रम आहे त्याच्यामध्ये आपण बटर टाकतोय कारण आपल्याला ह्या चीज केकचा बेस तयार करून घ्यायचा आहे हळूहळू करत लागेल त्याप्रमाणे आपण बटर मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण बिस्किटच्या चुऱ्याला बटर लागू दे ते छान बटरी बटरी होऊ दे त्यामुळे मग त्याचा बेस आपला पक्का होईल अगदी सगळं बटर एकदम टाकू नका जसं लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं टाकून हे बघा हे अशा प्रकारे आपण मिक्सचर तयार केलेलं आहे आता आपण चीज केकचा एक स्पेशल टीम येतो की आपल्याला जेव्हा चीज केक काढायचा आहे तर तेव्हा तो जास्त हलता कामा नाही कारण तो फार सॉफ्ट असतो त्याचं जे टेक्स्चर असतं ते फार सॉफ्ट असतं तर ते हलू नये म्हणून आपण हा असा टीन मिळतो चीज केकसाठी तर त्याला आपण पहिले बटर लावून घेतलेलं आहे आतून व्यवस्थित आणि आता आपण हा जो काही बिस्किट विथ बटरचा चुरा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकूया त्याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित त्याला एखादी वाटी वगैरे घ्या किंवा हाताने त्याला नीट पसरून घ्यायचंय अशा प्रकारे तर आता आपण हा जो बटरमध्ये आपण बिस्किटचा चुरा म्हणजे त्याच्यामध्ये आपण पार्ले जी आणि मारी बिस्किटचा चुरा घेतलेला आहे तर तो आपण नीट ह्याच्यामध्ये सेट केला आहे अशा प्रकारे आणि मग आता ह्याला आपल्याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता करणार आहोत बाकीचं प्रिपरेशन तर आपण ही जी चीज पावडर आणि शुगर आयसिंग शुगर आहे तर त्याचं आपण मिश्रण एकत्र करणार आहोत थोडं थोडं दूध मिक्स करत खूप शेक करायचं आहे जर का आपल्याकडे केक मिक्सर असेल तर आपण त्याच्यातही करू शकतो कारण ह्याला बराच वेळ लागतो पेशन्स लागतात तुम्ही जेवढं छान कराल तेवढा तो क्रीमी होईल अशा प्रकारे आपण करत राहूया काही वेळाने तो फ्लफी व्हायला सुरू होईल थोडं थोडं लागेल तसं दूध घेतोय आपण व्यवस्थित मिक्स करताना आपल्याला एक अंदाज यायला लागतो की आपल्याला किती दुधाचं प्रमाण हवंय त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी झालेली आहे छान क्रीमी आणि फ्लफी पण झालेला आहे 5 मिनिटं तरी आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलंय 5 ते 10 मिनिटे आणि आता आपण आपलं फ्रीजमध्ये आपण जेव्हा सेट करायला लावलेला आहे आपला बिस्किट क्रमचा बेस तर तोही झालेला आहे आता हात लावून पाहिला आपण तर कडक लागतोय तर आता आपण त्याच्यावर हे चीज क्रीमचं मिक्सचर टाकणार आहोत
किती छान टेक्स्चर आहे बघ. नीट व्यवस्थित आपण पूर्ण भांड्याला लागलेलं मिक्सचर घेणार आहोत. नीट व्यवस्थित इक्वली आपण इथे पसरून घेतोय. आणि ह्याला आपल्याला कुठेही बेक करायचं नाही आहे किंवा काही, तर त्यामुळे किती सेल्सिअसवर लावायचं आहे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन वगैरे असं काहीच टेन्शन नाही आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. छान रेफ्रिजरेटरमध्ये आपल्याला ते सेट करायचं आहे. जेवढं छान आपल्याला फाईनली करता येईल ना तेवढं करायचं. बाकीचं आपण थोडंसं हा मोल्ड थोडासा हलकासा आपटून वगैरे पण आपण त्याला सेट करायचं. तर अशा प्रकारे दाखवते सेट झालेलं आहे. आता आपण एक तासासाठी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट करायला. आता आपण हे सेट केलं आहे, पूर्ण चीज क्रीम आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहोत 1 ते 1.5 तासांसाठी. आणि आपल्याला बर्फाच्या ठिकाणी नाही ठेवायचं आहे, खालीच ठेवायचं आहे वेगळ्या टेम्परेचर. आता आपण भेटू 1 तासाने, आपण त्याच्यावर टॉपिंग्स करूया. या बघूयात आधी त्याची काय पोझिशन आहे, त्याच्यानंतर ठेवूया. हॅलो गाईज, वेलकम अगेन. आता आपण हा चीज केक सेट केला आहे, फ्रीजमधून काढलेला आहे, हा पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यावर आपण मॅक्रोचं जे स्ट्रॉबेरी क्रश मिळतं तर ते स्ट्रॉबेरी क्रश मी एका वाटीमध्ये नीट घेऊन मिक्सअप करून ते त्याच्यावर टॉपिंग म्हणून टाकलेलं आहे. आणि हे बघा, हा आता अशा प्रकारे दिसतोय. आता आपण ह्याला छानपैकी प्लेटमध्ये ओपन करणार आहोत. आता आपण खाली एक प्लेट घेऊया, त्याच्यामध्ये हा मोल्ड ठेवूया आणि नाईफनी पूर्ण साईडच्या कडा व्यवस्थित सोडवून घेऊया. जसं आपण बेकिंग केक करतो त्याच प्रकारे ह्याही केकला कडेने नीट सोडून घ्यायचं आहे, जे आता आपण घेतलं आहे. आणि ह्या केकचा मोल्ड जो आहे तो आपण आता ओपन करायचा. हा ओपन करून आपण आता नीटपणे, हा हे झाला आहे आपला चीज केक. तुम्ही जेवढं प्रमाण ह्याचं वाढवाल तेवढी मोठी लेअर असू शकते. आता आपण हे कमी प्रमाणात घेतलं आहे त्यामुळे, आणि मग आता आपण हा आता कापणार आहोत सेंटरपासून व्यवस्थित. ह्याचे फार मोठे पीसेस नाही करायचे. आणि खाली जो बिस्किट क्रश आहे तिथपर्यंत आपली सुरी गेली पाहिजे. ह्याला आता आपण नीट कट केलं आहे खालपर्यंत. सो आपला क्रीमी चीजी स्ट्रॉबेरी टॉपिंग वाला केक रेडी. आता पाहूया आपण कसा झालाय. खाली छान बिस्किटचा बेस दिसतोय आणि हा केक आणि त्याची टॉपिंग. यम्मी, खाऊन बघा आणि मला नक्की कळवा. खूप सुंदर टेस्ट झाली. आणि मला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं तर. ओके, थँक्यू.